देवेंद्र फडणवीस सोडित नाही मी, त्यांनी डेव्हलप केलं. तर मंडळी, तुमचं मत काय? याच्या आणखीन एक नवीन भागात तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मराठ्यांचं वाटोळं लावणारा कोण? फडणवीस. फडणवीसांना सोडणार नाही, त्यांनी आमचं वाटोळं केलं, असं म्हटलेत मनोज जरांगे पाटील. तर चला पाहूया नेमकं पाटील म्हटलेत तरी काय आणि यावरती तुमची काय मतं आहेत हेही जाणून घेऊयात. देवेंद्र फडणवीस सोडित नाही, त्यांनी डेव्हलप केलं. माझा शत्रू आहे ना माझ्या समाजाचा. मी प्रामाणिक राजेगावतून बोलतो. माझ्या समाजाचा शत्रू नाही, विरोधक नाही, माझा पण नाही. त्यांनी आमच्या आई बहिणीवर हल्ला केला. त्या किंकाळ्या जर आत्ताही कानात पडल्या ना तर अंग लटपटायला लागलं. इतका भयंकर आक्रोश होता. इथं जर आत्ता मारामारी सुरू झाली महिला तर महिलांचा आवाज कसा असतो? फक्त एकदा कानासमोरून डोळ्यासमोर चित्र. तर जनार्दन यांचं असं म्हणणं आहे की मी मराठा, पण आता एवढं लक्षात आले की विरोध फक्त यासाठी की सत्ता परिवर्तन करायचे, आरक्षण राहिलं बाजूला. आता फक्त सत्ता परिवर्तन हेच उद्दिष्ट दिसत नाही. तर ER सागर पाटील यांचं असं म्हणणं आहे की आरक्षण सोडून हे महाशय राजकारण करत आहेत. ये बड़ी अच्छी बात कही आप. म्यूजिक.